आळंदीमध्ये कार्तिकी एकादशीला देवस्थान पोलीस आरोग्य प्रशासनाकडून जय्यत तयारी. उद्या होणाऱ्या कार्तिकी एकादशी 725 रौप्य महोत्सवानिमित्त श्री क्षेत्र अलकानपुरी आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी सोहळ्याला देवस्थान पोलीस आरोग्य प्रशासनाकडून जय्यत तयारी केलेली पाहायला मिळाली. आलेल्या वारकऱ्यांनी कोरोनाचे नियम पाळून स्वतःची काळजी घेऊन संत माऊलींचे दर्शन घेण्यात यावे असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. कार्तिकी एकादशीला पंढरपूर वरून संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुन्हा आळंदीत येते, त्यामुळे या दिवसाला खूप मोठे महत्व आहे. संत ज्ञानेश्वरांच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक वारकरी दिंड्या अलंकारपुरी आळंदीत दाखल होतात. अनेक वारकरी रस्त्यांनी पायी वारी करून ज्ञानोबा माऊली अभंगवाणीच्या गजरात रस्त्यांनी आळंदीकडे जाताना दिसत होते, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान पोलीस आरोग्य प्रशासनाकडून उद्या होणाऱ्या कार्तिकी एकादशीला संजीवनी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. देवस्थान कडून आलेल्या वारकऱ्यांना मास्क घालूनच मंदिरात दर्शनासाठी येण्याचे आवाहन देवस्थानचे विश्वस्त योगेश देसाई यांनी केले आहे. तसेच विविध रंगाच्या फुलांनी मंदिर सजवण्यासाठी कर्मचाऱ्यांची लगबग चालू असलेली पाहायला मिळाली. पोलीस प्रशासनाकडून पिंपरी चिंचवड आयुक्तालयामार्फत 2000 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. जागोजागी पोलिसांनी नाकेबंदी केली असून आळंदीकडे येणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. तसेच आळंदीमध्ये काही ठिकाणी पोलीस मदत कक्ष NDRF टीम सज्ज असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अप्पर मंचक यांनी दिली. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून देखील आळंदी शहरात 5 ठिकाणी आरोग्य तपासणी केंद्र उभारले असून तिथे ग्रामीण रुग्णालय आळंदीचे आरोग्य कर्मचारी विनामूल्य आलेल्या वारकऱ्यांना सेवा देण्याचे काम करत असल्याची माहिती आरोग्य अधिकारी गजानन जाधव यांनी बोलताना दिली. तसेच ग्रामीण रुग्णालयात 3 रुग्णवाहिका ह्या 24 तास तैनात ठेवल्या असून वारकऱ्यांना मोफत सुविधा देण्याचे काम करणार असल्याचे सांगण्यात आले. एकूणच उद्या होणाऱ्या कार्तिकी एकादशीच्या संजीवनी सोहळ्याला राज्यभरातून दिंड्या अलंकारपुरी दाखल होत असताना प्रशासनाकडून मोठी जय्यत तयारी करण्यात आल्याची पाहायला मिळत आहे. स्वराज्य वार्तासाठी कुणाल शिंदे पुणे. नमस्कार, मी डॉक्टर जीजी जाधव, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय आळंदी. यावर्षी 725 संजीवन समाधी सोहळा माऊलींचा आपण साजरा करतो. त्या पार्श्वभूमीवरती आरोग्य विभागाकडून अगदी पूर्वीपासून तयारी सुरू आहे. जसं शहरामध्ये वॉकिंग असेल, त्याच्यानंतर पाणी नमुने तपासणी असेल, त्याच्यामध्ये जर काही दूषित आलं तर त्याचा उपाययोजना. आता सुद्धा आमचे कर्मचारी सगळ्या हॉटेलचं पाणी तपासणी करणं, अन्नचं आणि औषध प्रशासन सुद्धा कार्यरत आहे. त्याच्यामुळे कुठल्याही बाबतीला कुठला त्रास होऊ नये याचा आम्ही खबरदारी घेतलेली आहे. आणि त्यातून जर कुणाला जर काही आरोग्याचा त्रास वगैरे झाला तर आपलं ग्रामीण रुग्णालय हे 24 तास कालपासून रविवारपासून आपण सुरू ठेवलेलं आहे. कुणाला रात्री कितीही वाजता जरी काही तक्रार वाटली तर त्यांनी येऊन या ठिकाणी औषधोपचार घेऊ शकतात. यासोबत आपण सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 5 बूथ आळंदी परिसरामध्ये आपण कार्यरत ठेवलेले आहेत. तिथे 2 डॉक्टर्स, नर्सेस, फार्मासिस्ट कार्यरत आहेत. जर कुणाला काही अडचण असेल तर ते त्या ठिकाणी सुद्धा लाभ घेऊ शकतात. त्यानंतर आपण यावर्षी विशेष बाब म्हणून आपण ग्रामीण रुग्णालय आणि 5ही बूथ वरती आपण अँटीजेनची तपासणी यावर्षी ठेवलेली आहे. त्याच्यामुळे अँटीजेन जर कुणाला काही तसं वाटलं तसा त्रास त्या स्वरूपाचा असेल तर आपण त्यांची अँटीजेन टेस्ट करून घेतो. काल 61 अँटीजेन टेस्ट झाल्या, अजून काही कोणी पॉझिटिव्ह आलेलं नाही आणि येऊनही आपली माऊलीकडे प्रार्थनाच आहे. पण जर तसं जर कोणी सापडलं तर त्यासाठी आपल्याकडं एक वॉर्ड आपण 10 खाटांचा आरक्षित केलेला आहे. तर तसे रुग्ण आढळल्यास आपण तिथे ऍडमिट करणार आहोत आणि बाकीचे 2 वॉर्ड हे आपल्या जनरल रुग्णांसाठी असतील. त्यानंतर समजा वारीमध्ये कोणाला संदर्भित करण्याची वेळ आली किंवा काही जास्त प्रमाणात त्रास वाटला तर आपण 3 रुग्णवाहिका 108 आपण तैनात केलेल्या आहेत आणि 102 रुग्णवाहिका आपल्या स्वतःच्या आहेत. त्याच्यामुळं काही अडचण येणार नाही याची खबरदारी आम्ही घेतलेली आहे. आणि सर्व नियोजनासाठी जे आवश्यक असणारे डॉक्टर्स, सिस्टर्स असतील, लॅब टेक्निशियन असतील, फार्मासिस्ट असतील, त्याच्यानंतर एक्सरे टेक्निशियन असतील आणि सपोर्टिव्ह स्टाफ जो आवश्यक आहे तो संपूर्ण स्टाफ मुबलक प्रमाणात आपण उपलब्ध करून ठेवलेला आहे.
आणि कामकाज अत्यंत सुरळीत चालू आहे, कुठलाही गडबड गोंधळ नाही. डॉक्टर्सची संख्या भरपूर असल्यामुळे भाविकांना वारकऱ्यांना ताटकळत उभं राहण्याची वेळ येत नाही. त्यांना लवकरात लवकर औषध उपचार आणि विनामूल्य आपण केस पेपरची सुद्धा 10 रुपये जे इतर वेळी घेतो त्या संत ज्ञानेश्वर कार्तिकी सोहळा 2021 यानिमित्त पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आपण खूप साऱ्या प्रिकॉशन्स घेतलेल्या आहेत. जनतेला आणि भक्तांना पण आपल्याही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मागील दोन कार्तिकी यात्रा आपल्या भक्तांच्या चुकलेल्या आहेत. तर त्यानिमित्तानं यावेळेस जास्तीत जास्त संख्येने भाविक येतील याची आम्हाला याबद्दल आम्हाला जसे इनपुट आहेत त्या अनुषंगाने आम्ही जवळजवळ इथे 2000 असा एवढा मोठ्या संख्येचा पोलीस ताफा आम्ही इथे बंदोबस्त लावलेला आहे. त्याबद्दल आमच्या आयुक्तालयातील अंमलदार आणि अधिकारी आयुक्तालयाच्या बाहेर महाराष्ट्र पोलीसमधून डीजी ऑफिसमधून मोठा स्टाफ दिलेला आहे. होमगार्डचे आम्ही नियोजित होमगार्ड्स लावलेले आहेत. SRPFची कंपन्या आमच्याकडे आलेल्या आहेत. तसेच NDRF यांच्यासुद्धा कंपन्या आमच्याकडं तैनात आहेत. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची मोठ्या प्रमाणात काळजी घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीने हा कार्तिकी सोहळा यशस्वीपणे शांतपणे पार पडावा यासाठी काळजी घेण्यात आलेली आहे. धन्यवाद बातमीकर्त्याची वार्ता स्वराज्याची स्वराज्य वार्ता.